गोल्डन ग्रुप आयोजित फ्रेंडशिप कप या क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या सीझनला आजपासून सुरुवात होतीये. पुण्यातील प्रमुख गणेश मंडळ असतील, नवरात्र मंडळ, ढोल ताशा पथक, त्यासोबतच मीडिया टीम या सर्वांचा समावेश आणि सहभाग या क्रिकेट स्पर्धेत असून एकूण 16 टीम यावर्षी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पुण्यातील सहकार नगर परिसरात असलेल्या शिंदे हायस्कूलच्या मैदानावर हे सर्व सामने रंगणार असून ही स्पर्धा यावर्षी नक्की कशी होणार आहे पाहूयात. शॉल, पुष्पगुच्छ आणि मेमेंटो अतिशय सुंदर डिझाईन केलेली फ्रेंडशिप कप 2024 ही ट्रॉफी आहे. विनंतीला मिळणारी त्याच्याबरोबर 2,11,000 रुपयांचं पारितोषिक. बरोबर आहे. आज सकाळी आम्ही फ्रेंडशिप कपचे थर्ड सीझनचे उद्घाटन समारंभात आज इथे उपस्थित आहे. पुलित बालन ग्रुपतर्फे जे आयोजित हे टुर्नामेंट आहे ज्यामध्ये गणपती उत्सव मंडल आणि ढोल ताशा मंडल आणि इतर अशा प्रकारचे टीम जे सहभागी होत आहे अत्यंत उत्साहात हे एक आयोजन आहे. आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारचे गणपती उत्सवचे कार्यकर्ता मंडळांचे कार्यकर्त्याला जे प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे फिटनेस आणि त्यांच्यामध्ये एक टीम स्पिरिट तयार करण्यामध्ये याचे मोठा एक यश मिळेल. आणि अशा प्रकारचे उपक्रम करण्यासाठी मी पुनीत बालनजींचे हार्दिक धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. फ्रेंडशिप कपची सीझन 3 याची आज सुरुवात झाली आहे. पुण्यातील मानाचे गणपती असतील, इतर गणपती मंडळ असतील, नवरात्र मंडळ असतील, ढोलताशा पथक असतील, हे सगळे ह्या मंडळाचे कार्यकर्ते ह्या टुर्नामेंटमध्ये सहभाग होऊन खेळणार आहेत. आणि या टुर्नामेंटचं मी एक गोष्ट सांगेल की वर जेव्हा गणेश उत्सव होतो, सार्वजनिक गणेश उत्सव आपण सार्वजनिक म्हणतो, पण ह्या सार्वजनिक गणेश उत्सवात म्हणजे मंडळ जो आहे, मंडळाचा कार्यकर्ता दुसऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्याला भेटत पण आहे, तो स्वतःच्याच मंडळाच्या कार्यकर्त्यांना जास्ती बोलू नाही शकत. तर ह्या फ्रेंडशिप कपचा घेण्याचा हेतू तेच आहे की एकमेकाशी सगळे हसत खेळत ह्या 4 दिवसाचं स्पर्धा जी आहे त्याचा आनंद घ्यावं. आणि फिटनेस पण लोकांची होती त्याच्याने. आणि ह्याच्यात सर्वात इम्पॉर्टंट जी ह्यावर्षी आम्ही कमिटीने रूल केली की मंडळाचा कार्यकर्ता असला तरी आणि तो प्रोफेशनल प्लेअर असेल तर तो खेळू नाही शकत. फक्त जे आपण म्हणतो की पूर्ण कार्यकर्ता जो आहे, जो आपलं गावरान आहे, त्यांनीच खेळावं. आणि त्याच्यासाठी आपण हे फ्रेंडशिप कपचं आयोजन केलं आहे. आणि हे 4 दिवसाची DNN ची टुर्नामेंट इथे आपल्या शिंदे हायस्कूलला होणार आहे. पारितोषिक म्हणजे आता जी विनिंग टीम आहे त्याला 2,11,000 आहे, रनर अपला 1,11,000 आहे, मॅन ऑफ द सिरीज जो आहे त्याला इलेक्ट्रिक बाईक आणि 51,000 आहे. आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला 5,000 आहे. आणि जे वेगळे पारितोषिक असतात, मॅन ऑफ द बेस्ट बॉलर असतो, बेस्ट बॅट्समन असतो, बेस्ट फिल्डर असतो आणि फेअर प्ले डिसिप्लिन पण महत्त्वाची आहे खेळताना. तर जी फेअर प्ले टीम असेल हे सगळ्यांना 21,000 आपण बक्षीस इथे अनाऊन्स केली आहे. तयारीला 15 दिवस लागतातच, कारण 15-20 दिवस लागतात. कारण सर्वात याच्यात मेन म्हणजे हे बघा, बाकीची सगळी सेट आहे तयारी, ड्रेस आणि हे सगळ्या. आणि त्याच्यात मेन एक जी मोठी तयारी आहे की तो प्रोफेशनल प्लेअर आहे का नाही. आणि तो टेनिसमध्ये तर आपल्याकडे आपण कमिटी केली जे प्रोफेशनल टेनिस खेळतात त्याचे 5 जण जे पुण्यातले फेमस आहेत त्यांना घेऊन की त्यांनी आयडेंटिफाय करायची की हे प्लेअर खेळतात. आणि त्याच्यात मीडिया टीममध्ये पण ते प्रोफेशनल प्लेअर आहेत का नाही त्याची पण आम्ही लक्ष ठेवून फक्त प्युअर जी नॉन प्रोफेशनल आहेत त्यांनाच खेळायला आम्ही दिली.